कॉन्ग्रेचुलेशन्स। सनम अली उमेदवारी अर्ज भरता है तर दुसरीकडे जिशान पण अर्ज भरतो है। मी जिशान सोबत आज उपस्थित होता। एकीकडे आपण पाहतोय की जी बाबांची त्यांची घटना झाली त्यानंतर त्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी मिळाली आणि आज अर्ज दाखल। बाबा सिद्दीकी जिशानचे जे वडील ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि ते आमचे एक नेते होते। आणि जिशानने सुद्धा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारकर त्यांच्यामध्ये या प्रवेश घेतला आणि पक्षाने आमच्या जिशानला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जे वेगवेगळे जे काही नेते आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। मी सुद्धा खास नाशिकवरून त्यांचा फॉर्म भरण्यासाठी मला सांगण्यात आलं, मी आलो। आणि दादा तटकरे एका ठिकाणी जातील, प्रफुल्ल पटेल एका ठिकाणी जातील, असे वेगवेगळ्या ठिकाणी धनंजय मुंडे कुठे जातील, तर असे हे वेगवेगळे जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे जाण्या शक्य आहे तिथे तिथे जातील। कारण आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे। जिशानने जे पक्षावरती विश्वास दाखवला त्या आधारावरती आज कशा प्रकारे त्याचा प्रचार केला जाईल आणि एकूणच वरुण सरदेसाई आहे त्याच्या विरोधात कसं पाहता ही सगळी लढत कशी पाहावी? मला असं वाटतं की जिशान निश्चितपणे निवडून येईल। आगेसुद्धा तो निवडून आलेला होता, चांगल्या मताने निवडून आलेला होता आणि आतासुद्धा तो निश्चितपणे जाईल। सर, नवाब मलिकांच्या बाबतीत काय निर्णय राहील? कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे। असं आहे की सना मलिक यांची जी मुलगी आहे तिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तिकीट दिलेलं आहे अजितदादा पवार गटात आणि ते मला असं वाटतं आज अर्ज भरते। पण भुजबळांच्या बाबतीत नवाब मलिकांच्या बाबतीत काय निर्णय राहणार आहे? कारण आपल्या पक्षातूनच ते निवडणूक लढतील का? आता बघू, आता अजून काही कल्पना, अजून तर मला वाटत नाही त्यांनी फॉर्म भरला। फॉर्म भरल्यानंतर मग त्याच्यावर जे आहे कमेंट करता येईल। ते निवडणूक लढवतील म्हणून असं फॉर्म म्हणतात की निवडणूक लढवणार आहे, चांगली गोष्ट आहे। तरी त्यानंतर मग आपण बोलू। नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी आज अर्ज भरला। बरं, खरं तर महायुतीमध्येच स्टेज तयार नाही। असं आहे ना की प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे। नांदगावमध्ये जे आहे सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांनी समीर भाऊचा अर्ज आज भरला आणि आज तुम्ही तुमच्या काउंटर पार्ट तिथल्या आहे त्यांच्याबरोबर माहिती घ्या। प्रचंड प्रचंड असा मोर्चा त्याचा निघाला होता। तिथली गोष्ट काय आहे की तिथे बाकीच्या गोष्टी नाही, तिथे जी एक दहशतीचं वातावरण आहे की तिथले जे कोण असतील लोकप्रतिनिधी त्यांच्या संमतीशिवाय रेशन कार्डसुद्धा द्यायचं नाही। शिवभोजन तर शिवभोजन वगैरे तर नाहीच नाही कुठलीही गोष्ट। आणि त्यांच्या त्या कथा ज्या आहेत त्या आता अनेक बाहेर येतात आणि तुम्ही ऐका त्या सगळ्या कथा, त्या 5 वर्षामध्ये कशा रीतीने त्यांनी जे काही उद्योग तिथे केले आणि लोकांना त्रास दिला, त्यामुळे लोकांनी त्रासून जे आहे हा निर्णय घेतलेला आहे। देशात जनगणना होईल असं तर होऊ द्यात ना, आता 5 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती पण कोरोनामुळे ती झाली नाही, तर आता ती व्हायला पाहिजे जातीय जनगणना। आणि त्याच्यामध्ये जी आमची तर मागणी आहे की जात जनगणनासुद्धा त्या जन याच्या या दशवार्षिक जनगणनेबरोबर करायला पाहिजे असं म्हणणं आहे। चला।